सोयगाव शिंदुर्णी मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक पकडून तहसील प्रशासनानं कारवाई केली आहे गेल्या महिन्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांनी सोयगाव परिसरात आपलं बस्तान मांडलं होतं सोयगाव येथे शिंदुर्णी येथील वाळूमाफिया हायवा ट्रकद्वारे शासनाचा महसूल बुडून वाळू वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मंगळवारी तहसीलदारांना मिळाल्यावरून तहसीलदार प्रवीण पांडे यांनी पहाटे सिंदुर्णी सोयगाव बायपास रस्त्यावर सिंदुर्णी येथील जीएम एंटरप्राइजेसचा वाळू वाहतूक करणारा हायवा क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय एक्कावन्न झिरो झिरो हा पकडला यावेळी वाहनांची तपासणी केली असता हायवा ट्रकमध्ये शासनाचा महसूल बुडून चोरट्या मार्गाने काळ्या बाजाराने विक्रीसाठी आणलेली सहा ब्रास वाळू आढळून आली तहसीलदार प्रवीण पांडे यांनी तात्काळ ट्रक ताब्यात घेऊन सोयगाव तहसील कार्यालयात जमा केली आहे सोयगाव महसूल विभागाने जप्त केलेल्या जी एम एंटरप्राइजेसच्या मालकाकडून शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी जी एम एंटरप्राइजेसकडून तीन लाख ब्याऐंशी हजार चारशे रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे या कारवाईमुळं अवैधवाळू वाहतूक करणाऱ्या माफियांमध्ये बल खळबळ उडाली आहे वृत्तप्रतिनिधी पूनम परदेशीसह दिलीप देसाई सोयगाव